नमस्कार मित्रांनो, आज आपण डाळिंबावरील तेल्या रोगाविषयी चर्चा करणार आहोत. हा काही नवीन विषय नाही आहे, परंतु अद्यापही बरेच जण भीतीपोटी किंवा दुकानदार, गाईड, मार्केटिंग करणारे लोक, कंपन्यांच्या जाहिराती आणि सगळ्यात घातक म्हणजे आपले अतिहुशार पाहुणे ह्यांच्यावर विश्वास ठेवून नाही तिथं अतोनात खर्च करत आहेत आणि पदरात फक्त आणि फक्त निराशा पाडून घेत आहेत. अशा सर्व लोकांसाठी पुन्हा एकदा आपण ही चर्चा करूया आणि नेमकं करायचं काय हे सुद्धा जाणून घेऊया. तत्पूर्वी स्वागत आहे तुमच्या शेती उद्योग चॅनलवर. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आज इथं दिलं जाईल. तेल्या कशामुळे येतो? तेल्या हा झांथोमोनास नावाच्या सूक्ष्म जंतूमुळे होतो. इतर कशाच्याही तेल्या रोग येण्याशी संबंध नाही. तेल्याचा प्रादुर्भाव कोणत्या वातावरणामध्ये सर्वात जास्त होतो? तेल्याची सुरुवात होण्यासाठी हवेतील आर्द्रता कमीत कमी 30% असावी लागते, ते पण 10 ते 16 तासापर्यंत. तसेच तापमान हे 25 ते 35 डिग्री असावे लागते. आणि जर आर्द्रता ही 50% जास्त असेल तर तेल्याचा विकास व प्रसार सर्वात जास्त होतो. अशा परिस्थितीमध्ये रिमझिम पाऊस किंवा फवारणीद्वारे मिळालेले पाणीसुद्धा तेल्याच्या विकासाला पुरेसे असते आणि वादळी वारे व पाऊस त्याचा प्रसार करण्यास कारणीभूत ठरतात. तापमान 20 डिग्रीपेक्षा जेव्हा कमी असते किंवा 35 डिग्रीपेक्षा पुढे असेल आणि आर्द्रता जर 30% कमी असेल तर अशा वातावरणामध्ये तेल्याची वाढ होत नाही. तेल्या हवेमार्फत पसरतो काय आणि हवेत किती आता अंतरापर्यंत पसरू शकतो? उष्ण कोरड्या हवेमध्ये तेल्याचे सूक्ष्म जीवाणू मारतात. तेल्या हवेमार्फत तेव्हाच पसरतो जेव्हा पावसाळी वारे येतात किंवा हवेतील आर्द्रता जास्त असते. हवेमार्फत तेल्या अगदी कमी अंतरापर्यंत पसरतो, म्हणजे फक्त काही मीटरपर्यंत, जेणेकरून त्यामुळे आसपासच्या झाडांना लागण होते. परंतु पावसाळी वारे असतील तर त्याचा प्रसार बऱ्याच लांबपर्यंत होण्याची शक्यता असते. इतर कोणत्या पद्धतीने तेल्या पसरू शकतो? संक्रमित रोपे, संक्रमित शेती अवजारे, झाडांचा एकमेकांशी होत असलेला स्पर्श, पाऊस, वाऱ्याने वाहणारे पावसाचे किंवा फवारणीद्वारे उडालेले पाण्याचा शिडकाव, बागेतून वाहणारे पाणी, बागेतील कीटक किंवा बागेची निगा राखणारी व्यक्ती, मजूर यांच्याद्वारे सुद्धा तेलाचा प्रसार कळत नकळत होतच असतो. मातीमध्ये तेलाचे जीवाणू असतात का आणि किती काळापर्यंत जिवंत राहतात किंवा मातीद्वारे तेल्या पसरू शकतो काय? तेल्याग्रस्त झाडाखाली तेल्या लागण झालेल्या झाडाच्या मातीमध्ये पुरल्या गेलेल्या अवशेषांवर तेल्याचे जीवाणू उपस्थित असतात. म्हणजे झाडाचे पानं, खोड, फळे या डाळिंबाच्या अवशेषांशिवाय तेल्याचे जीवाणू 30 दिवसांपेक्षा जास्त दिवस मातीमध्ये जिवंत राहू शकत नाहीत. त्यामुळे या अवशेषांचं विघटन किंवा कुजल्यानंतर 25 ते 30 दिवसात तेल्याचे जीवाणू मरतात. अवशेष जर कुजले असतील तर माती हा फार धोकादायक तेलाचे प्रसार होण्याचे माध्यम होऊ शकत नाही. तेले असलेली बाग काढून त्याच्या जागी नवीन लागवड करता येईल का किंवा किती दिवसांनी त्या जागी नवीन डाळिंबाची लागवड करता येईल? मागच्याच प्रश्नात उत्तर दिल्याप्रमाणे तेल्यायुक्त बाग काढल्यानंतर आणि नंतर त्याचे सर्व अवशेष पूर्णपणे कुजल्यानंतर कमीत कमी 2 महिने थांबून त्याच्यानंतर नवीन रोपांची लागवड करता येईल. शक्यतो तेल्याची बाग काढल्यानंतर झाडाचे सर्व अवशेष, खोड, फळे बागेच्या बाहेर नेऊन नष्ट करून टाका, कारण हे अवशेष लवकर कुजत नाहीत. बागेची अधिकाधिक नांगरणी व वखरणी करून माती जेवढी तापेल तेवढंच चांगलं. त्यासाठी हे उन्हाळ्यातच करा. त्यानंतर या बागेत पावसाळा सुरू होताच ताक द्यायच्यासारखी हिरवळीची पिके घेऊन 50 ते 60 दिवसांमध्ये मातीमध्ये गाडून टाकावीत. नवीन लागवड ही पाऊस संपल्यानंतरच करावी, ज्यावेळेस दिवसाचे तापमान थोडेसे कमी झालेले असेल व मातीमध्ये आर्द्रता टिकून असेल, म्हणजे तेल्यामुक्त रोपांची